शहरामध्ये वीस मार्गांवर पन्नास स्मार्ट सिटी बस धावत असून वाहक आणि चालकांच्या काम सुकारपणामुळे स्मार्ट बस शहरातील छोट्या मोठ्या बस थांब्यांवर थांबत नसल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो तसेच मिळणाऱ्या उत्पन्नावर देखील परिणाम होत असल्याने लवकरच नव्याने ड्रायव्हर कम कंडक्टर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सद्यस्थितीमध्ये वीस मार्गावर पन्नास स्मार्ट सिटी बस शहरामध्ये धावत आहे त्या चालवण्यासाठी एस टी महामंडळाचे एकशे वीस चालक आणि एकशे तीस वाहक दोन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत मात्र हे वाहक आणि चालक प्रमुख थांबे वगळता छोट्या मोठ्या थांब्यावर अनेक ठिकाणी बस थांबवत नसल्याच्या तक्रारी येत आहेत तसेच अनेकदा आडकाठीची भूमिका देखील घेत आहेत त्यामुळे एस टीच्या या वाहक आणि चालकांनाही सोडचिठ्ठी देत ही यंत्रणा स्वतः उभी करण्याचे नियोजन सुरू आहे दोन महिन्यांमध्ये ही भरती ड्रायव्हर कम कंडक्टर या पद्धतीने होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले शहरातून बिडकिन शेंद्रा एम आय डी सीकडे जाणारा कामगार वर्ग मोठा आहे तर वेरूळ खुलताबाद फुलंब्री मार्गे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे या मार्गावर स्मार्ट बस सेवा सुरू झाल्यास प्रत्येक दोन किलोमीटरवर थांबे असतील त्यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे मात्र एस टीने आडकाठी घातल्याने ग्रामीण भागातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे या प्रजासत्ताक दिनी स्मार्ट सिटी ऑपरेशन मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे तक्रार केल्याचं सूत्रांनी सांगितलं